मुंबई में गणेश गल्ली राजा मुंबई राजा की मिरवणूक वाजत गाजत सुरू है। बाप्पा मंडपातन बाहर पड़ल्यानंतर ठिकठिकाणी बाप्पावरती पुष्पवर्षाव केला जातोय। हजारों लाखों संख्येने गणेश भक्त अपने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवरती उतरलेले पाहायला मिळतात। फटाक्यांची आतषबाजी होते आणि ढोलताशांचा गजर आहे। प्रत्येक भाविकाची पावलं थिरकतात आणि बाप्पाला निरोप देताना प्रत्येक जण जितका भावुक आहे तितकाच तो गणेश भक्तीमध्ये तल्लीन सुद्धा आहे। मुंबई में गणेश गल्ली राजाचा मान पहिला मान असतो, त्याची विसर्जन मिरवणूक सगळ्यात आधी सुरू होते। मुंबईचा सगळा भाग गिरणगावाचा भाग म्हणून ओळखला जातो। अगदी मराठी मध्यमवर्गीय माणूस पिढ्यान पिढ्या इथे वास्तव्य करतो, त्यामुळे अर्थातच गणेशाप्रति असलेला भाव त्याच्याप्रति असलेली श्रद्धा ही जास्त विशेष असते। या सगळ्या परिसरात लालबाग परळच्या परिसरामध्ये अगदी एक एक गल्ली सोडून आपल्याला गणपती बाप्पा विराजमान झालेले पाहायला मिळतात। मग तो लालबागचा राजा असो, गणेश गल्लीचा राजा असो, चिंचपोकळीचा चिंतामणी असो, तेजुकाळचा गणपती असो, अभ्युदयनगरचा गणपती असो किंवा असे अनेक प्रत्येक गणपती बाप्पा, हे सगळं वातावरण या परिसरातलं भारावून गेलेलं असतं, मंगलमय झालेलं असतं। दिवस रात्र हा सगळा परिसर तशी मुंबई जागी असते रात्रभरामध्ये, परंतु गणेशोत्सवाचे 10 दिवस या संपूर्ण परिसराला एक वेगळीच रंगत वेगळीच नजाकत चढलेली असते। गणरायाच्या भक्तीत 10 दिवस तल्लीन झाल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ आलाय। या गणेश विसर्जन मिरवणुका जरी सकाळपासून सुरू झालेल्या असल्या तरी अर्थात गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचायला, विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचायला त्यांना कित्येक तास लागतात। लालबागच्या राजाचं विसर्जन सर्वसाधारणपणे दुसऱ्या दिवशी सकाळी पार पडतं। मोठमोठ्याला गणेश मूर्ती या संध्याकाळच्या आसपास गिरगाव चौपाटीवरती दाखल होतात आणि त्यामुळे घरगुती गणेश बाप्पांचं विसर्जन हे लवकरात लवकर गणेश भक्तांनी करावं असं आवाहन दरवर्षी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतं। आणि यानंतर आपण लालबागच्या राजाच्या परिसरात जातोय, त्याच्या मंडपात जातोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि भक्तांनी मंडपामध्ये प्रचंड मोठी गर्दी केलेली आहे। सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची आरती संपन्न झाल्यानंतर लालबागचा राजा हा मंडपातनं मार्गस्थ होईल, विसर्जन मिरवणुकीमध्ये तो सहभागी होईल। अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा थाट सुद्धा खूप मोठा असतो, कशी लगबग आहे, कसा उत्साह दिसतोय? त्यानंतर सध्याला मी लालबागच्या राजाच्या मंडप परिसरामध्ये आहे। आपण लालबागच्या राजाची मूर्ती देखील समोर बघू शकतो आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असेल किंवा जे ढोल ताशा पथक आहे ते देखील इथं आपल्याला बघायला मिळत आहे। थोड्याच वेळात आरतीला देखील सुरुवात होणार आहे। 10 सुमारास आरती होईल आणि त्यानंतर वाजत गाजत संपूर्णपणे मिरवणुकीला सुरुवात होताना आपल्याला साधारणपणे 11 वाजता बघायला मिळेल। त्या अगोदर आपण इथे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बघू शकतो आहे। एकूणच कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आहे आणि सध्याला त्यांचा उत्साह देखील आपल्याला बघायला मिळतो आहे। सध्या जर का बघायचं तर नाचायला देखील या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। एकूणच मोठा जल्लोष जो आहे तो देखील इथं आपल्याला या कार्यकर्त्यांचा बघायला मिळतो आहे। थोड्याच वेळात लालबागच्या राजाची आरती झाल्यानंतर संपूर्णपणे बाहेर येण्याची तयारी जी आहे ती आपल्याला होताना बघायला मिळणार आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत, त्यांचा उत्साह देखील आपल्याला इथं बघायला मिळतो आहे। ढोल ताशा असेल किंवा बँड पथक असेल त्यांच्याकडनं इथं वाजत गाजत एकूण ही मिरवणूक जी आहे ती होताना बघायला मिळेल। मुख्य द्वारापर्यंत येताना साधारणपणे 1 ते 1.5 तासाचा वेळ जो आहे, अवधी जो आहे, तो लालबागच्या राजाला आपल्याला या मंडप परिसरापासून ते मुख्य द्वारापर्यंत येताना बघायला मिळणार आहे। आणि तिथे मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो हे संपूर्ण कार्यकर्ते देखील साजरा करताना बघायला मिळेल। एकूणच विसर्जनाची मिरवणूक आहे, त्यामुळे कुठंतरी भावुक क्षण देखील या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आहे। मागच्या 10 दिवसांपासून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला ह्या संपूर्ण उत्सव चांगला होण्यासाठी तयारी करताना आपल्याला बघायला मिळालेले होते आणि त्यामुळेच या सगळ्या वातावरणामध्ये, भक्तिभाव वातावरणामध्ये ही मिरवणूक जी आहे ती पार पडताना आपल्याला बघायला मिळेल। धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। तर सकाळी 10 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाची आरती संपन्न होईल आणि आरतीनंतर गणपती बाप्पा मंडपातनं बाहेर पडणार आहे विसर्जन मिरवणुकीसाठी।